ध्यानातून बाहेर आले तरी एकटेच असत. नंदीलाही ते सेवा करू देत नसत. प्रभो 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 थांबावे प्रभो प्रभो थांबावे प्रभो प्रभो आपण कैलासात का येत नाही? आपण कैलासात यावे. नाही नंदी, मी आता कैलासात नाही येणार. जिथे जिथे सतीच्या आठवणी आहेत तिथे मी आता नाही येणार. देवा, आपण असे एकटे भ्रमण करत आहात, मला आपल्या सोबत न्यावे, मी आपली सेवा तरी करेन. नंदी, मला एकटं राहू दे, तू तुझ्या स्वस्थानी निघून जा. पण मी कुठे जाऊ? तू तुझ्या पिता यांच्याकडे निघून जा. देवा, आपणच माझे गुरु, आपणच सद्गुरु, आपणच माझे माता पिता. मला आपल्या पायाशी राहू द्या. नंदी, माझ्या मागे नको येऊ. असे का केले तुम्ही? या प्रश्नाचं उत्तर मी काय देऊ? माझं सतीवर अपार प्रेम होत. तिच्याशिवाय एक क्षण देखील मला असह्य होत होता. आणि त्यात तिने स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर मला कशातच रस नव्हता आणि सतीने पुन्हा जन्म घेतला हा संकेत मला मिळाला होता. पण ती एका लहान बालिकेच्या रूपात होती. तिला पुन्हा मनुष्य जन्मात अनेक संकटांना, अनेक परीक्षांना सामोरं जायचं होतं. असं लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं, बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं, असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहिती. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करती. अगं पुन्हा आला बघ, घे बघू. एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर
तुमची वाट बघते